सर अवनी मामले में जो पोस्टमार्टम रिपोर्ट आया, सर अवनी मामले में जो पोस्टमार्टम रिपोर्ट आया उसमें और वन मंत्री के इसमें फर्क है, इसको लेकर कल मंत्रिमंडल में भी हंगामा हुआ शिवसेना, इसको लेकर क्या कहेंगे? देखिए मंत्रिमंडल में कोई हंगामा नहीं हुआ, मंत्रिमंडल में मैंने पूरी जानकारी दी ये मामला आया है और उस जानकारी के बाद ये मामला मंत्रिमंडल में इसके ऊपर कोई उससे ज्यादा चर्चा नहीं हुई। ये बात जरूर है कि मंत्रिमंडल में हमको पूछा गया कि इस पे आपने कोई जांच बैठाई है क्या, आपने बताया कि उसकी जांच हमने बैठाई नहीं। जहां तक आप पोस्टमार्टम का रिपोर्ट का जो की बात कर रहे हैं, ये सारी सुनी सुनाई बातें है। पोस्टमार्टम रिपोर्ट पूरे तरीके से अभी तक जो है वो मीडिया के पास नहीं है, उसमें से कुछ चीजें लेकर इसके ऊपर बातचीत चल रही है। मुझे ऐसा लगता है कि अभी इसके ऊपर कमेंट करना ठीक नहीं है, क्योंकि इंडिपेंडेंट हमने जांच इसके ऊपर बैठाई है, उस जांच के बाद ही इसके ऊपर बातचीत करना योग्य हो। मनेका जी बोलणं झालेलं आहे, मनेका जी आम्ही असं सुचवलं की जी काही आम्ही या ठिकाणी चौकशी सुरू केली आहे त्यांना जर त्याच्यामध्ये काही नावं सुचवायची असेल त्यांनी सुचवावी, काही नावं त्यांनी सुचवलेली आहे त्या नावांना देखील आम्ही या समितीवर घेतो। सर याच्यामध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे असल्याने त्या कामामध्ये, तर नेमकी काय स्थिती आपण काय आहे जनयुक्त सुधारणा जे जिओ टॅगिंग झालेलं आहे काही क्षेत्रामध्ये काही प्रमाणात खूप तिथे भ्रष्टाचार चालला आहे, आणि आता पैसे त्याच्याकडून उपलब्ध करून दिले आणि आता जिल्हा प्रशासनाला निर्देश दिलाय की काम झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये जिओ टॅगिंग होऊन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा गेला पाहिजे। यासोबत आपण एक अजून सोय उपलब्ध करून दिली आहे की ट्राय पार्टनर अग्रीमेंट करून शेतकरी ते अधिकार जिल्हा प्रशासनाच्या सोबत एजन्सीला देऊ शकतो आणि एजन्सी ते काम करून पैसे घेऊ शकते असे अधिकार देखील आपण दिलेले आहे आणि याच्या व्यतिरिक्त कुठल्या भ्रष्टाचाराच्या स्वरूपात काही तक्रार नाही। मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना याच्या अंतर्गत जवळजवळ 114 योजना या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत। मी त्याचे निर्देश दिले की डिसेंबरपर्यंत याच्या सगळ्या टेंडर मंजूर झाले पाहिजे आणि पुढच्या 4 महिन्यापर्यंत मोठ्या योजना नाही आहे, साधारण एप्रिल मे पर्यंत या सगळ्या 114 योजना या पूर्ण करण्याचे निर्देश आपण दिले। पहिल्यांदा केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे आणि या योजनांकरता आता निधीची कुठली कमतरता नाही आहे, सगळा निधी आपल्याला ऍडव्हान्स म्हणून उपलब्ध आहे, त्यामुळे वेळेत या योजना सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजे अशा प्रकारचे निर्देश देखील आपण या ठिकाणी दिले। त्यासोबत अकोटमध्ये देखील एक रिजनल वॉटर सप्लाय स्कीम जी आहे 181 गावाची आम्ही मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे आणि लवकरच त्याच्या बाकी गोष्टी पूर्ण करू आणि 318 कोटी रुपयाची योजना ही त्या ठिकाणी आपण सुरू करून तलावाकडे वेळेत पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे। यासोबत अंबोरा येथे देखील 61 गावांची योजना आहे। या सगळ्या योजनांचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 400-450 पेक्षा जास्त गावांना आपण पिण्याच्या पाण्याच्या योजना या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी देतो देखील एक मला रेकॉर्ड आहे आणि हे सगळ्या कामांकरता पूर्ण निधी उपलब्ध करून देऊ ही कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजे असा प्रयत्न आपला आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि मुद्रा योजनेचा देखील या ठिकाणी आढावा मी घेतला आहे। मुद्रा योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 17,443 लोकांना 75 कोटी रुपयाची कर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि या योजनेला देखील गती देण्याच्या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। बळीराजा अभियान जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून जे आपली जुने प्रकल्प पूर्ण करण्याच्या संदर्भात माननीय गडकरी साहेबांच्या मदतीनं आपण काम सुरू केलं आहे, त्याच्यामध्ये जिल्ह्याचे 9 प्रकल्प आहेत, या 9 प्रकल्पांपैकी 2 मध्यम प्रकल्प आहेत आणि बाकी आपले लघु प्रकल्प आहेत। याच्यामध्ये मध्यम प्रकल्पांमध्ये जो निर्धारण आहे याचं जून 19 पर्यंत घरबांधणी करण्याच्या संदर्भात तयारी आपण केली आहे, त्याला देखील पूर्ण निधी आपण उपलब्ध करून दिला आहे आणि याच्यामध्ये लिफ्ट तयार करून आपण पीडीएमच्या पद्धतीने म्हणजे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या माध्यमातून याला आपण पूर्ण करणार आहोत, त्यामुळे एका निश्चित कालावधीमध्ये काम आपण करतो। घुळशीमध्ये देखील घळघळी आता झालेली आहे, उपसा सिंचनचं काम त्या ठिकाणी सुरू करू, त्या ठिकाणी पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या माध्यमातून शेतीपर्यंत पाणी देण्याच्या संदर्भातलं आपलं नियोजन झालेलं आहे, त्याला सगळ्या माध्यमांना आपण दिलेली आहे, त्याला निधी देखील उपलब्ध करून दिला आहे। कौठा बॅरेज असेल, मुळ्या मंत्र असेल, अशा प्रकारचे पूर्ण नदीवरचे जे काही सगळे
जे प्रकल्प आहे ते पूर्ण करून एक पुन्हा पट्टा जो आहे हा आपल्याला कडेकडे सिंचनाखाली आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न बळी राजाच्या अंतर्गत आपण या ठिकाणी करतो. यासोबत जे काही विविध आपण या ठिकाणी योजना आपल्या होत्या विशेषतः जोडणीच्या संदर्भात एकूण जी काही मागणी या जिल्ह्याची होती ती 135 कोटी रुपयाची होती. पूर्ण 135 कोटी रुपये आपण जिल्ह्याला दिले आहे आणि 1,23,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बोंडअळीचे 3 टप्प्यामध्ये सगळे पैसे ते आपण त्या ठिकाणी दिलेले आहे. आता कुठले पैसा राज्य सरकारकडे शिल्लक नाही, जिल्हा प्रशासनाकडे देखील नाही, जिल्हा प्रशासनाने देखील तो सगळा जमा